मागील वर्षाच्या शेतकऱ्यांनी भरलेल्या खरीप व रब्बी पीक विम्याची मंजूर झालेली रक्कम शेतकऱ्यांना काही शेतकरी मेल्यावर देणार का, असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ गावडे यांनी शेवगाव येथे केले. सन 2020-2021 या वर्षामधील खरीप व रब्बी हंगामातील मंजूर झालेला पीक विमा शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित मिळावा अशा आशयाचे निवेदन ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे व सौ हर्षदाताई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जनशक्तीच्या वतीने नायब तहसीलदार मयूर बेरड यांना शेवगाव येथे देण्यात आले. यावेळी जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, राम पोटफोडे, किशोर दहीफळे, नवनाथ खेडकर, अजिनाथ कातकडे, विष्णू दिवटे, मातारदेव आव्हाड, अनिल नागरगोजे, निष्णू नेवजे, तुळशीराम रुईकर, शिवाजी औटी, सुरेश टेकाळे, भाऊसाहेब मासाळ, हरिश्चंद्र आव्हाड, भारत भालेराव. निवेदनात पुढे म्हटले आहे की सन 2020-21 शेतकऱ्यांचा या जिवाळ्याच्या प्रश्नावर स्वतः लक्ष घालूनही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी तातडीने उचित पावले टाकावीत व 10 दिवसाच्या आत कार्यवाही करून सदरच्या पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अदा करावी. अन्यथा 10 दिवसानंतर शेवगाव पाथर्डी तालुक्यातील शेतकरी या मागणीच्या पूर्ततेसाठी जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने अमरापूर ते पाथर्डी उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी पाथर्डी यांच्या कार्यालयावर पायी दिंडी काढून आपला संताप व्यक्त करतील, असेही निवेदनात म्हटले आहे. आणि जनशक्ती मंचाचा निर्णय एक असा झालेला आहे की येत्या 10 दिवसामध्ये जर सरकारनं म्हणजे शासनानं कुठलीही जर समजा शेतकऱ्याची मागणी पूर्ण केली नाही किंवा शेतकऱ्याच्या खात्यावर जर विमा जमा झाला नाही तर 10 दिवसानंतर प्रांताधिकारी कार्यालय जे आहे पाथर्डीचं त्यावरती आम्ही संपूर्ण शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील संपूर्ण शेतकरी हा एक दिंडी मोर्चा घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. बातमी प्रतिनिधी अजय नजन, मायभूमी न्यूज, शेवगाव. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.